मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार. सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार. अकरा मे पासून माध्यमांपासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेमध्ये भाषण ठोकणार. अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती. महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार. इंडिया आघाडीच्या सभेसाठी केजरीवाल मुंबईत दाखल. आधी भिवंडीत सभा, मग मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बीकेसीतल्या रॅलीमध्ये सहभागी होणार. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक. नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत. भुजबळांचा जयंत पाटलांना टोला. सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीत. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार, मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही. फडणवीसांची स्पष्टोक्ती. उत्तर प्रदेशमधल्या रायबरेलीत इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांची रॅली. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर. येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून 2022 झाली होती अटक. घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, मृत्यूंना बीएमसीच जबाबदार. प्रकाश आंबेडकरांचा आरोप, मृतांच्या नातेवाईकांना जाहीर झालेल्या मदतीवरही केली टीका. बीडमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेंच्या घरातून 1 कोटींची रोकड जप्त. चांदीच्या विटा, ताट तांब्या आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश. हरिभाऊ खाडे पसार. आणि 10वी आणि 12वी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच. 12वीचा निकाल येत्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.